तशी हंगेल अण्णाल नाव के पवन हंगेल क्वालिफिकेशन सी ए आणि बी कॉम हंगेल स्कूलिंग ग्रीन पार्क सेंट्रल स्कूल हिरर्का हंग केला आणि कॉलेज ज्ञान सुद्धा पी यू कॉलेज केला आर्टिकलशिप गुरु अँड जना चार्ट अकौंटेंट बँगलोर हंग केला कसा कस फुटबॉल क्रिकेट चेस खेळचे तशी मुव्ही पळचे अचिव्हमेंट कसेल एस एस एल सी चे बोर्डान स्कूल टॉपर जाऊन तशी ट्वेल्थ बोर्ड रँक तू कर्नाटक स्टेट आ सेवेंथ रँक उडुपी डिस्ट्रिक्ट सेकंड रँक तशी कॉल कॉलेज टॉप पर्वत जाऊन असा ती डिस्ट्रिक्ट लेवल वॉलीबॉल टुर्नामेंट तू हा विनर जाऊन ती तशी डिस्ट्रिक्ट लेवल क्रिकेट टुर्नामेंट रनर अप जाली ती आणि डिस्ट्रिक्ट लेवल चेस कॉम्पिटिशन तू सेवेंथ रँक मिळून असता प्रमोद तुम हा सुरेश जाऊन निमुस क्वेश्चन कसं म्हणाले तुमका प्रमोशन ए दाखवून सी ए प्रमोशन ए टायटल मिळतं ना कितली खुश झालं खंडित मस्त खुश झालाय

तुमगे हे सी ए जर्नीन तर तुम्हाला थ्रू आऊट द जर्नी कॉन्स्टंटली मोटिवेट कोण कोण आशिले ती कोणी सपोर्टिव्ह जाण आशिले की तुमगे कोणाला नाव कर चेस्ट करता की तुम्ही ओ हे क्वेश्चन का तेरा आयला लाजोंगा मगले जर्नी कन चार पाच वर्ष सी ए जर्नी तजे पुढे जर्नी वरे मग मजजनन मोटिवेट केलेलास एनकरेज केलेलास हेल्प केलेलास के तंतु सुरुवेची मगले आनम्मा

काही सेकंड आयला काही फोटा घालची उणी कर जेव्हा मोक करची उणी करची कर नसेल तशी कधी नाही ती गेले एफर्ट्स तितले असते शिले कसं नाही येईल तशी दिकून मग ते मोटिवेशन असेल मग कधी नाही तशी बेंच मार्क करते शिले केक लाईक पडून दर हा बुधून वजीचे तागेल पशी लाय कर खेळचे तेव्हा लाय कर तागेल पशी लाय कर म्हणून कधी नाही आता शिलेक तशी लो तशी दिकून मग कधी नाही एक्सेल हे करत शिल तांतपुरा मग सीए करताना कोणाक मोटिवेशन कोणाक बेंच मार्क केले म्हणा अम्मा ता क ता केले

एज गुड एज अ पेरंट अशी मागे आण तिथली रेस्पॉन्सिबिलिटी घेतल्या नेक्स्ट मग यद्रगरा मांतू मावनी आशिली तांनी मग मस्त हेल्प केलं केलं री ट्वेल्थात आला रि इंटर केलं पुरे टाइम एक अमांट देऊची की एक गिफ्ट दिवची की आणि विंगड पु हेल्पफूल आशिली त्यांनी तशी मग पांची के आम्हा जेव्हा काही जेव्हा बाहेर वचं असलेली पाच्ची येत अस एग्जाम टाइम तशी झालं एक दुस बाहेर वशील मागेल पच्ची आयद्धा परत देखून आय ती

तरी वत्तशील अहो खातशील वापस येतशील एक दिवस तंग थँक्स मिळाल ना कसं ना त्याच्या राखतशील एक स्टेज मिळेल कस थँक्स सांगचे का म्हणून त्याच्या सांगलं ते वर्थ जय नशिले आत वर्थ दिसत सर तशीची मग नेबर्स असे पूर्व केदनी तखडकड खडखड वत्ताना तंगाले एनकरेजमेंट एक वेळा अण्णा का बेंगलोर आणि त्या शिफ्ट जॉब शिफ्ट जे नाम म्हणी थंड एक दोन दिवसाक का त्यान मग नेबर आणि खाण घेऊन येत तशी तशी त्यांनी कधी तकड कडवत त्यांनी कधी उलोच मोटिवेशन करचे तशी मग रिलेटिव्ह आहे पुराजानी चार पाच वर्ष दुकून खाई वचनी हे सी ए कोर्स मेरे आर्टिकल शिप तसे म्हणून मस्त कडे मस्त फंक्शन आणि मिस केला जर त्यांनी कधी करणी कधी मग त्यांनी लाईक करून एनकरेज करत असली वाजिता नाही तिथल्याची आणि मग ॲज इफ सी ए ची म्हणून ट्रीट करत असली तसं देखून आणि मग फ्रेंड्स डेफिनेटली फ्रेंड्स प्रत्येक स्टेजन ते मग लाईक लाईक फ्रेंड्स मिळल्यांची आणि पुरा जण एकदम एनकरेज केला तेच देखील मग दिसत इतले जण कितले इन्व्हेस्टमेंट असेल मग गेल्यावर मोटिवेशन एनकरेजमेंट कसं नशील तर त्यानं हा तांना थँक्यू सांगचे जाय नी तुमगेल तुमगे मुलं का थँक्स सांगचे इष्ट पावता सो so, तुमगे फॅमिली आणि फ्रेंड्स त्यांनी पण मस्त सपोर्ट केला म्हणून कळलं सो uh, so, तुम्ही नेक्स्ट नेहमीच क्वेश्चन कसं मला हवा तुम्ही आर्टिकलशिप गुरु अँड जेना चार्टर्ड अकाउंट बेंगलोर दाखवलेला

तसं देखून हा बेंगलोरात सर्च करू स्टार्ट केले टॉप टेन firm, फॉर्म ट्वेंटी फॉर्म्स म्हणून ईमेल आणि तांगे वेबसाईट घेऊचे मेल घालचे आणि सुरू केले तसे तसे देखून हा मुखार चमकल मग फ्रेंड आहे नी तो मग विंगड कडे चमकला तसे हा देखून हा बेंगलोरात गेला बाय चांस गेलालो बट वन ऑफ द बेस्ट डिसिशन म्हणून सांगते दिसतो बेंगलोरात गेला तुम्ही हॉबीज पडलेली स्पोर्ट्स आणि तुम्ही मस्त इन्वॉल्व जाऊन अशी रीती ಸೊ ನೋರ್ಮಲಿನ್ಯೂ ಕಷ್ಟ ಪೂರಾ ಸ್ಕ್ರೀನಾ ಶಿಫ್ಟ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ न्यूज की करंट अफेअर्स की तसल पुरा पळत सुरू केले फिल्म पळोचे तसल पुरा सुरू केले तसे देखून हॉबीज फुल चेंज जाऊन गेले ओके okay, सो so, तुम्ही हॉबीज पर्स्यू करता असेल बट तुमचे हॉबीज चेंज झाले म्हणजे तुम्ही सी ए जर्नी ओके तसे तुम्ही सी ए फायनल आक ऑनलाईन कोचिंग घेतील की ऑफलाईन कोचिंग घेतील ना डेफिनेटली ऑनलाईन घेतील आर्टिकल ची पोटू अमक कशी कन्व्हिनियंट जात खंची टाइम मिळत सांगते जाय ना तसे देखून ऑनलाईन कोचिंग घेतील हवं आणि टीचर्स पुरा वन ऑफ द बेस्ट मिळतात ऑनलाईन अंतही आणि आमकां कन्विनियंट जाता केद नाही केद नाही पळोवं येतं म्हणजे तुम्ही आर्टिकल शिपोटूची क्लासेस पळयता आशिल्ली दिसत तुमकां टायम मॅनेज करूं जात आशिल की होय हांव क्लासेस स्टार्ट करताना एक्चुअली मस्त डिलेज जाला लास्ट टेन मंथ्स केस म्हणता हांव क्लास स्टार्ट केलेलं आहे तेदान कसं जे तशे म्हणजे ऑफिसांत वरे थोडे स घंटे सात घंटे वच ट्राय करत आशिल्लो वगवगी आणि रात्री केदने तीन घंटे चार घंटे पुश करत आशिल्ले क्लास कंप्लीट करचे आपण सकाळ नऊ घंटे उठाचे नऊचे करचे ऑफिसात वचचे

म्हणजे मग टीचर्स तितले लायक असेल म्हणजे मग तितले विसरले म्हणून दिसनी वन ऑफ द बेस्ट असेल टीचर्स पुरा जसं की मग अर्ध मग क्लास पळताना दिसेल इतले लायक टीचिंग मग डेफिनेटली पास जे जप ता म्हणून मग दिसत असेल तसं देखून बस विसरले म्हणून कसं जे एक थोडे वेळा पळताना रप्पा मग उडगास झाला आणि आता ऑन रिव्हिजन व्हिडिओ असेल त्या त्यावर आमक एक ऍडव्हानेज डेफिनेटली आणि तुम्ही गेली स्टडी लिव्ह आणतो दिनाचरी कशी शिला तुम्ही कशी वाजत असेल तुम्ही टाइम कशी यूज करता असेल ती स्टडी लिव्ह आणतो मग एक वन मंथ क्लासेस कंप्लीट करत गेला लास्ट थ्री मंथ कशी असेल म्हणा री अमर हा राती बैसून वाजूच आशिले राती दुकून सात सकाळ सात आठ नऊ घंटे वाजित आशिलो मग एक तीन चार घंट की बार घंटे की पुरण येत आशिलो अपास उठून वाजित आशिलो अपास काय जाऊ थोडे टायर्ड दिसल संजे सात आठ घंटे म्हणतात आणि एक वन टू अवर्स निदत आशिलो तसे फुल ऑलराऊंड स्टडीचे असिले रेस्ट ला okay. so, मस्त उणी केलेला आहे ओके सो तुम्ही एल टाइम तुम्ही मस्त प्रोडक्टिव्ह जॉन यूज डेफिनेटली म्हणजे ब्रेक्स सेपरेट ब्रेक्स म्हणून काही गेन असेल हां वाजी फोन पडस की तश कसे okay. ने करत असेल तुम्ही आरटी पी एमटी आणि पर सॉल्व केला की आणि ते सॉल्व कस कितली इंपॉर्टेंट एग्जाम मार्क हां हेमला डेफिनेटली आरटीपी मस्त इंपॉर्टेंट झालाय

तुम्ही तुमचे oh, सी एग्जाम फर्स्ट अटेम्प्ट अंतू तिन्ही लेवल क्लिअर कोर्नस लिमिट तुम्ही बरी हार्ड वर्क नाही स्मार्ट वर्क वर कोर्नस सो तुम्ही तुमचे कसं युनिक स्ट्रॅटेजीज कसं असेल आम्ही विक्षा कांग सांगित की डेफिनेटली युनिक स्ट्रॅटेजीज म्हणून कसं नाही सांगा ना मग अर्ध हे टीचर्स तंका देत आहे एफर्ट्स मागे मग खाण फुड्ड त्या पुढेच पुरा अम्म करत फ्रुट्स दिस की त्या करत की मग बरी एकू असेल नीट सोडचे वाजवचे तिथल्या असेल मग स्ट्रॅटजी आणि कसं म्हणलं रे मग प्लॅनिंग असेल मग तू टू थ्री मंथ मग गोत एक महिन्या सोडून कांची बुक मग आत्ताच त्या दिवस म्हणून गोत असत असेल आणि तशी अव डेली डेली वर प्लॉट करत असेल एक अर्ध घंटा प्लॅनिंग का घालत असेल डेली कितले लेट झालं कसं झालं अर्ध मुक्काल घंट मग प्लॅनिंग का होत असेल नेक्स्ट डे कसं करता हवा म्हणून तसं ते मायक्रो वर मायक्रो प्लॅनिंग वर तशी मॅनेज करू जाईल मग मग आता सी एस एल बस मस्त वास्ट असं

तशीच आता सीए एच एन एम ही स्कीम मे ट्वेंटी ट्वेंटी फोर फर्स्ट अटेम्प्ट जाऊन आशिल्ला सो so, सुमार जण अभिप्राय कसं म्हणा हे सब्जेक्ट्स ऊन असेल निमित्त टाईम चढ मिळतं एंड इट इज बेनिफिशियल म्हणून पुढे ओपिनियन चढत जणांना सो तुम्ही ह्या तुम्ही प्रकार कसा चॅलेंज असेल तुम्ही प्रॅक्टिकली फेस करून असेल निमित्त तुम्ही गोत सो तुम्ही कसं प्र फेस केले तुम्ही हंड्रेड पर्सेंट दोन सब्जेक्ट उन जाले मस्त रिलीफची ची सिलेबस वाशनेस तसे समझे so बट आता कशा पुरण केलं एमसी क्यू झाला तसे देखून एमसीक्यू तू कशी, कशी वर खेळत फुल, फुल क्वेश्चन देऊन एमसी क्यू कर तसे वर येतात तश देखून इझी म्हणून सांगना जे डेफिनेटली दोन सब्जेक्ट म्हणून रिलीफ मय

त्याला आम्ही काय म्हणलं इंटिग्रेटेड म्हणून केला पुरा वरलेल पान सब्जेक्ट सर्व एक पेपर अंत येतात प्लस त्या दोन सब्जेक्टांची काढला तर जी बरे क्वेश्चन येतात तसे देखून दोन ग्रुप देऊ का चीज जाता ह्या वेळा थोडे ना जर सिंगल ग्रुप देता थोडे डिसएडवांटेज जाता म्हणून दिसतं मला पुरा सब्जेक्ट ओटो स्टडी केला रे बेनिफिशियल दॅट बेनिफिशियल त्या सब्जेक्ट करेक्ट मल्टी डिसिप्लिन ना ओके मेरे सेल्फ पेस्ड मॉड्यूल्स असन ना तुम्ही हा कशी प्रिपेअर केला विंगड सब्जेक्ट किती टाइम दिला तितले दिली की की हा कितीले टाइम ना एट दिस तक काही टाइम लागणार कम्पेअर्ड टू वॉट वी गिव्ह फॉर अदर सब्जेक्ट कळलं मला टीचर्स कसे असत पटापट तंगेले कितले समरी नोट्स की कळलं म्हणा एम सी क एसी सेल्फ बेस मॉड्यूल तसे देखून कितले समरी नोट्स तसल तसंच प्रिपेअर करून बरेल रे वगी पास करून घेऊया डेफिनेटली ते टफनेस इन्क्री चर्ड जाता मुखारी आत्ता केल्या लायक म्हणून दिसत आत्ता जॉइन द आर्टिकलशिप

आता ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करत असं मग फर्माचे ऑफर असं वरलाल कडे वर अप्लाय करत असं आणि थोडं रिसर्च आणि करून कंचे डिपार्टमेंट कशी डिसिजन घेऊ का म्हणून आलोचन करत ओके okay. आणि तुम्ही मुखारात आम गेल्या वाहिनीच्या मस्त सी ए स्टुडंट प्रोग्राम पडत असत सो तांक तुम्ही कसं टिप्स देऊ दे कसं सांगता ती टिप्स हा सांग जरी एक कसं म्हणलं रे हॅ तुम्ही सिनियर्स कोणाच रिसेंट जेव्हा तुम्ही फाउंडेशन दिले फाउंडेशन कॉन क्लियर केला इंटर कॉन क्लियर केला फायनल कॉन क्लिअर केला तंगेला मिस्टेक्स केले तसे आशिले एक्सपिरियन्स इवन हा केलो मिस्टेक्स केले आर्टिकल आर्टिकलशीपलेट जॉईन झाला आयटीटी ओरिएंटेशन करून आर्टिकलशिपलेट झाली तशी फाइनल वर हे थोडे डिले केलं क्लास स्टार्ट करताना सिनियर लाइक इमिडियेट सिनियर्स कोण इवन इफ दे पास ऑर फेल डस नॉट मॅटर कला म्हणा तुम्ही म्हणजे पास झालं तंगेल वर निमगे तशील फेल झालं तंगेल वर निमगे तशील तर अपास कशी एफर्ट्स घालतो तंगेल एक्सपिरियन्स कसे तशील एग्जाम बशील तें कसे दिसतं प्रत्येक निमगे तशील आवा केदने बाद देत तशील तसे सिनियर्स सर निमगे याची एक मस्त हेल्प जात तुमगे मिस्टेक्स मस्त अवॉइड करू जात आणि कसं म्हणलं मस्त वेळा दिसता जायना मिस्टेक केलं म्हणून दिसतं टॉपर असेल कसं हॅक करू जाईल पास करू जात की ना म्हणून मस्त डाऊट जात सेल्फ डाऊट जाता

हे फील्ड आहे युट्युब डेफिनेटली आता शिलम गेल इंटरनेट कसं सीनियर आता गेल अराउंड वर सी एज मस्त असत तसे देखून पुरा रिसर्च करून हे कोर्स वाकेच लायक कला म्हण आमकेने गोत असं ना कंच्या कोर्स लायक असत की कसे असता म्हणून जर आज सांगचे एक मजजान असत देखून रिसर्च करचे लायक बट डेफिनेटली आयला रे तुमका तुम्ही घेतील डिसिजन करेक्ट की रॉंग ते दान कळ ना मस्त जर्नी इन डाऊट्स असता जर तुमका अराउंड फोर टू फाईव्ह इयर्स असत तुमगेला डिसिजन सम म्हणून प्रूफ करचे का तसे देखून तुम्ही आव जो ऑलवेज वेलकम है कोर्स अक इतले रेस्पेक्ट इतले एक ऑपॉर्चुनिटी मेल वन ऑफ द फ्यू कोर्सेस है तो इस दिको ना डेफिनेटली एनकरेज करता बट रिसर्च करनो ये उकाम नहीं ओके okay, तुम्ही आज हांगे नु तुम्ही एक्सपीरियंस शेयर केल खुशी असे तशे हमगे ल मस्त सी स्टूडेंट संग वरे गाइडेंस मेल नस्ते मन लाइक थाव तुम का आणि कोण हे कसने संग चसले री संगीत अ मले आ मके रेकग्निशन है ऑपर्चुनिटी दिलेले एक विश्वकोंकणिक थैंक्स मंचे गेस्ट पावता तर म्हण अरे असले व्हिडिओ पुरा पळवून मग काय मोटिवेशन झालेलं आहे एक स्टेज आवाज का मग बरे इथले जण सांगचे असं थँक्स म्हणचे असं म्हणून डेफिनेटली एक एनकरेजमेंट बरे बाई नेक्स्ट येतात का तसे कोण रेकॉग्नेशन आहे मस्त धन्यवाद म्हणतात कंग्रॅच्युलेशन अगेन आपण सांगे येऊन तुम्ही जर्नी शेअर केलेला का मस्त धन्यवाद सांगता आयच ह्या सी ए साधक सिरीज पडलेल्या वीक्षकांक धन्यवाद सांगता तसेच ह्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ती